चिमुकलींवरील अत्याचाराविरोधात बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर आंदोलन, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, संतप्त आंदोलकांची मागणी. तब्बल 12 तासांनंतर बदलापूर स्टेशनमधलं आंदोलन पांगवलं, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज. पोलिसांनी आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडनं एसटी बसची तोडफोड, पोलिसांच्या गाडीची तोडफोड, काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलकांकडनं आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी, शाळेतल्या घटनेचा केला तीव्र निषेध. बदलापुरात चिमुकलींवर अत्याचार झाल्यानंतर 4 दिवसांनी गुन्हा दाखल, मनसेनं या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर काल रात्री उशिरा 1 वाजता गुन्हा दाखल. बदलापूरच्या घटनेमध्ये कारवाईला विलंब करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्याचे आदेश दिले, गृहमंत्री फडणवीसांचं ट्विट. बदलापूर घटनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार, विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक गठीत. बदलापूर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार, तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. सुमारे 10 तासांनंतर अंबरनाथ बदलापूर कर्जत रेल्वे सेवा सुरू, सकाळपासून सुमारे 42 लोकल रद्द, तर 15 एक्सप्रेस आणि मेल दुसऱ्या मार्गाने वळवल्या. मंत्री गिरीश महाजन बदलापूरमध्ये, सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन घटनास्थळी, तर आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद, महाजनांसमोरच आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. शासनाकडून कारवाई सुरू, एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, सर्वांनाच शिक्षा होणार, गिरीश महाजनांचं आश्वासन, मुलींच्या पालकांना बसवून ठेवलं का याचीही चौकशी होणार, महाजनांची माहिती. मंत्री गिरीश महाजनांवर एका आंदोलकानं फेकली प्लास्टिकची बाटली, बदलापूर स्टेशनवरच्या आंदोलनादरम्यान घडली घटना. शाळेतल्या मुख्याध्यापकांसह इतरांवरही कारवाई करण्यात आली, आंदोलनातले लोक बदलापूरचे नाही, त्यात राजकीय पोळी भाजली जातीय, आमदार किसन कथोरेंचा आरोप. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंकडनं आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार, पोलिसांचं आंदोलकांना आश्वासन. मध्य रेल्वेच्या 30 लोकल अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द, मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्सप्रेस व्हाया कल्याण चालवण्यात आली. बदलापुरात 4 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवर शाळेतच अत्याचार, संतापलेल्या पालकांचा उद्रेक, शाळेबाहेर जोरदार आंदोलन, शेकडो पालक उतरले रस्त्यावर. बदलापुरात संतप्त आंदोलकांकडनं शाळेची तोडफोड, शाळेचं गेट आणि खिडकीच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. बदलापुरात संतप्त आंदोलकांकडून शाळा जाळण्याचा प्रयत्न, लाठ्या काठ्यांनी शाळेतील सामानाचीही मोठी नासधूस. शाळेमध्ये घडलेली घटना दुर्दैवी, शाळेच्या संचालकांची प्रतिक्रिया, पोलीस आणि प्रशासनाला आमचं सहकार्य असेल, कृपया शाळेचं नुकसान करू नका, पालकांना विनंती करताना संचालकांना अश्रू अनावर. बदलापूरमधल्या शाळेचा माफीनामा जाहीर, तसंच मुख्याध्यापिकेसह 4 जणांचं निलंबन. बदलापूरमधल्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल, आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत पोलिसांकडून आयोगानं अहवाल मागवला. बदलापूर अत्याचार घटनेचे दिल्लीतही पडसाद, घटनेची राष्ट्रीय बालहक्क आयोगानं घेतली दखल, तपासासाठी एक पथक बदलापूरला पाठवणार, बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची माहिती. बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन,
मेलबाग चौकात पुणेकरांचं आंदोलन, आरोपीला फाशी देण्याची आंदोलकांची मागणी। बदलापूरमधल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या पुण्यामध्ये शरद पवार पक्षाचं आंदोलन, खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला सहजासहजी सोडणार नाही, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। बदलापुरात झालेली घटना दुर्दैवी, फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालेल, नराधमाला लवकर शिक्षा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। बदलापूरमधील घटना संतापजनक, दोषींवर कारवाई होणार आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत लेकींना न्याय मिळायलाच हवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट। लाडकी बहीण योजनेसोबतच त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यायला हवं, बदलापूर घटनेच्या आरोपींवर फास्ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची मागणी। बदलापूर घटनेतल्या आरोपींना फाशी व्हायला हवी, सरकारनं राजीनामा द्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी। तर राजकीय संबंधातून कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध व्हायलाच हवा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। घडलेल्या घटनेचं विरोधक राजकारण करतायत, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिलेत, त्यांनी खालच्या पातळीची वक्तव्य करणं चुकीचं, सुप्रिया सुळे आणि ठाकरेंना केवळ राजकारण करायचंय, फडणवीसांचा हल्लापूर। काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार, 27, 28 आणि 29 ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची भेट घेणार, प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते उत्तर महाराष्ट्रात, 22 ऑगस्टला धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा तर 23 ऑगस्टला नाशिकमधल्या मतदारसंघांचा आढावा घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेसाठी नितीन पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित, नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ। म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर, एमआयजी आणि एचआयजी वर्गातील अधिक घरं, म्हाडाकडून पहिल्यांदाच इमारती, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, योगा सेंटर, फिटनेस सेंटर सारख्या सुविधा उपलब्ध। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ आठवड्याभरापासून डॉक्टरांचं आंदोलन सुरू, मात्र अद्यापही डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा नाहीच, त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम, रुग्णांचे हाल। राज्यामध्ये डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, 7,500 पदांसाठी होणार भरती, मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदांची भरती होणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उद्यापासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर, फारूक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 27 ऑगस्टपर्यंत वाढ, जामीन देण्यास कोर्टाचा नकार, कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल आहेत तुरुंगात। बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस नेते आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सी के रामचंद्रन यांचा हृदयविकारानं मृत्यू, राज्यपालांच्या विरोधात घेत होते पत्रकार परिषद। बंगाली चित्रपटातील अभिनेता सम्राट मुखर्जीला पोलिसांनी केली अटक, सोमवारी रात्री त्याच्या कारनं एका मोटरसायकलला धडक दिल्याचा आरोप। जम्मू काश्मीरच्या 12 मुलांमध्ये भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।